चोगाई अहमदनगर या महामार्गाचं काम जवळपास पूर्ण होत असून कोपरा वळण रस्त्यावरील ट्रक आणि टेम्पो पलटी होण्याचं अपघाताची मालिका वर्ष अखेरही थांबली नाही। यात आर्थिक हानी जरी होत असली तरी जीवित हानी मात्र झाली नाही, परंतु महावितरणाचे 3-4 पोल मात्र मोडून पडलेत, त्यामुळे दिवसेंदिवस लाईट बंद पडण्याची वेळ येते। कोपरा ब्रिजचं काम 2 वर्षांपासून चालू आहे। या ब्रिजचं काम संथ गतीने का होतं? कारण या ब्रिजवरून मोठी विद्युत वाहिनी गेलीय, ती बाजूला काढण्यासाठी येणारा खर्च बराच असल्याचं बोललं जातं। हा ब्रिज चालू झाला तर अपघाताचं प्रमाण कमी होईल, याबाबत गावकरी वर्गाची चर्चा आहे। 1 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 ते 1.5 वाजण्याच्या दरम्यान अहमदनगरहून अहमदपूरकडे जाणारा आयसर टेम्पो क्रमांक MH16CD3606 हा कोंबड्यांच्या मक्केचं खाद्य असलेल्या पोत्याचा टेम्पो पलटी झाला, त्यात जीवित हानी झाली नाही, परंतु विद्युत पोलला हा टेम्पो आदळला। टेम्पो ड्रायव्हर अजय बनकर राहणार अहमदनगर यांना वळणाचा अंदाज आला नसल्यामुळं मला वाहनावर ताबा ठेवता आला नाही, असे आमचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। अहमदपूर तालुक्यातील कोपरा हे राष्ट्रीय महामार्गावरलं गाव आहे। अहमदपूर ते अंबाजोगाई हे राष्ट्रीय महामार्ग हे आहे। तर या ठिकाणी कोपरा गाव आहे। कोपरा गावामध्ये मोठ्या प्रमाणात हा वळण आहे। हे वळणावरती फार ॲक्सिडेंट होत आहेत, म्हणजे अपघात होत आहेत बरेच काही। आजपर्यंत पाहिलं जर तर 9 ते 10 अपघात या ठिकाणी झालेले आहेत। तर हे आज मी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे हे वळण आहे राष्ट्रीय महामार्गाला। हे पाहू शकता आपण की राष्ट्रीय महामार्गाचं हा वळण आहे। हा येतोय, हे जे येतोय ते हे अंबाजोगाईच्या दिशेने येतोय हे। आणि याच ठिकाणी असं जर पाहिलं तर हे अहमदपूरला हे असं रोड जातो हे। तर हे वळण जे आहे तर बरेच पाहिलं तुम्ही, हे गाडी पाहता तुम्ही कशा पद्धतीनं हे वळण घेत आहे गाडी। आणि ह्याच ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे तशा प्रकारे। तर ब्रिजचं काम जवळपास 3 वर्षापासनं हे काम चालू आहे, अद्याप हे काम हे कम्प्लीट झालेलं नाही आहे। तर ह्याच ठिकाणी गावकरी, कोपरा गावचे गावकरी वर्ग या ठिकाणी जमाव झालेला आहे। नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊया आता आपण। काय सांगाल आपण, हे जे अपघात होत आहेत 1 वर्षापासनं जवळपास 10 ते 11 अपघात झालेले आहेत, नेमकं कशा प्रकारे झालेले आहेत, नेमकं काय आहे ते? वळण रस्ता जास्त असल्यामुळे आणि हायवे असल्यामुळे इथं स्पीड ब्रेकरची सुविधा नाही केली, आणि स्पीडमध्ये आलेले वाहन इथं टर्न होत असताना पलटी होत, आणि त्याच्यामध्ये जीवितहानी काही झाली नाही आतापर्यंत, तरी भविष्यात होऊ शकते। बरं, आतापर्यंत काही तुम्ही असं शासनाला कळवलं का नेमकं? नाही, आतापर्यंत काय नाही आणखी। तरी आता जवळपास किती अपघात झाले, किती गाड्या पलटी? 10-12 झाले आता। 10-12 झाले का? हो। बरं, काय सांगाल मामा तुम्ही, काय नेमकं काय प्रतिक्रिया आहे तुमची ह्या विषयावर? नेमकं म्हणजे इथं नालीची थोडी चूक झाली आहे। बरं, सरळ नालीवरून गाडी खाली चालली। बरं, आता इकडं विद्युत कंपनीचा एक पोल आहे इथं या ठिकाणी, 4थी वेळच आहे। बरं, पोल पडण्याची 4थी वेळच आहे पोल पडण्याची। बरं, काय सांगाल सर तुम्ही? इथं एकच केस, वाहनं वेगात येत असल्यामुळे या ठिकाणी वाहनं पलटी होत आहेत, आणि त्यामुळं प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्पीड ब्रेक करून या वाहनाचं होणारं नुकसान टाळावं व जनतेची ही सेवा करावी, ही नम्र विनंती। बरं, शासनानं जर अद्याप ह्याच्यावर जर काही मार्ग नाही काढल्यास तुमचं काय मार्ग निघालं? यासाठी आम्ही शासनाला विनंती करतो अगोदर, पुन्हा प्रशासनाला एक विनंती करीत असतो, आणि विनंतीला जर मान्य नाही केलं तर ग्रामपंचायत मार्फत आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देतो। न्यूज 15 मराठी साठी असलम शेख, लातूर।